To all of you students, into the last period that we were seen into the gravitation, that is the escape velocity. At here we were finishes our first lesson. Now at here today we are going to be seen that the numericals yachavarchi aaj aapyala problems pahayche ahet. आता हे प्रॉब्लेम्स याच्यापैकी पहिला जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेला अन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम द हाईट ऑफ 5 मीटर ऑन अ प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ऑन द प्लॅनेट. अ व्हेरी सिंपल टाईप ऑफ द प्रॉब्लेम इज देअर. नाऊ ॲट हिअर काय सांगते प्रॉब्लेम आपल्याला, एका प्लॅनेटवरती एक ऑब्जेक्ट जर वरती फेकलेला जर असेल तर, म्हणजे 5 मीटर अंतरावरती जर तो वरती फेकलेला जर असेल तर मग तो जमिनीवरती येण्यासाठी 5 सेकंद घेतो. अशा प्लॅनेटचं किंवा अशा प्लॅनेटवरती मग ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन किती असेल असं विचारलेलं आहे. मग म्हणजेच थोडक्यात आपल्याला या प्लॅनेटवरील स्मॉल जी ची व्हॅल्यू त्या ठिकाणामध्ये फाइंड आउट करायची. मग याच्यासाठी आपल्याला दिलेल्या किमती कोणकोणत्या आहेत त्या अगोदर लक्षात घ्याव्या लागतील. मग मी या ठिकाणामध्ये सोल्युशन ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. टाईम कितपत लागतं त्या वस्तूला, तर इट रिक्वायर्स 5 सेकंड, देअरफॉर द टाइम रिक्वायर्ड. हाईट किती आहे तर 5 मीटर आहे. इनिशियल वेलॉसिटी यू इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. आणि मग त्यावरून की त्या ठिकाणामध्ये आपल्याला काय फाईंड आउट करायचं आहे, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला फाईंड आउट करायचं आहे. मग आता या ठिकाणामध्ये आपल्याला न्यूटनचे जे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत याच्यामध्ये डिस्टन्स दिलेलं असताना ते कशाप्रकारे फाईंड आउट केलं जाऊ शकतं, तर तो भाग आपल्याला तरी या ठिकाणामध्ये पाहायचा आहे. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ जी टी स्क्वेअर. नाव ॲट हिअर एसची किंमत म्हणजे जे काय असणार, हाईट किती आहे तर 5 आहे. इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी किती आहे 0, इंटू टाईम आहे तो म्हणजे 5, प्लस हाफ इंटू जी. जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही म्हणून टीचा वर्ग म्हणजे जे काय असणार 5चा वर्ग असेल, स्क्वेअर असेल. आता 5 बरोबर 0 × 5 0, मी डायरेक्टच हाफ इंटू जी इंटू 25, 5 वर्ग 25. माझा या 2 ला मी 5 कडे घेतोय, 5 × 2 = 25 जी असेल. म्हणजेच थोडक्यात आता या ठिकाणामध्ये 5 × 2 = 10 आणि बाकीने 25 = जी असेल. म्हणून साठी 25 मग 10 ला भाग जातो का, नाही, म्हणून 0 घेतलं. मग नंतर 1 दशांश त्या ठिकाणामध्ये 25 × 100 म्हणजे जे काय असणारं जीची व्हॅल्यू अशा ठिकाणामध्ये ज्याची की एक प्रकारचं असणार नेचर किती असेल, तर ते म्हणजे 0.4 मीटर पर सेकंडचा वर्ग. अ व्हेरी सिम्पल टाईप ऑफ द प्रॉब्लेम हाच असेल तुमचा, दॅट इज त्या प्लॅनेटची जी एक प्रकारातील असणारी व्हॅल्यू ऑन द जी असेल. इज दॅट ओके? Thank you.